गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। उद्या बुधवार पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील स्तनदा माता त्याचप्रमाणे 2 वर्षाखालील मुलांचे पालक यांच्यासाठी खास लसीकरण मोहीम सुरू होणार आहे। या लोकांसह 18 ते 44 वयोगटातील कॉमॉर्बिड रुग्ण, दिव्यांग, मोटरसायकल पायलट, रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर तसंच दर्यावर्ती लोकांसाठी यात प्राधान्यानं लस दिली जाणार आहे। 3 जूनपासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील काही घटकांसाठी खास लसीकरण मोहीम सुरू होत आहे। स्तनदा माता, 2 वर्षांखालील मुलांचे पालक, 18 ते 44 वयोगटातील कॉमॉर्बिड रुग्ण, दिव्यांग, मोटरसायकल पायलट, रिक्षा आणि टॅक्सी चालक अशा लोकांसाठी ही खास लसीकरण मोहीम असणार आहे। ही लसीकरण मोहीम खालील प्रमाणे: 18 ते 44 वयोगटातील दिव्यांगांसाठी 3 जून ते 7 जून लसीकरण, दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र ही लसीकरण केंद्रावर आणणं आवश्यक। स्तनदा मातांसाठी 3 जून ते 7 जून लसीकरण, बाळाचं जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आवश्यक। 2 वर्षांखालील मुलांच्या पालकांसाठी 3 जून ते 7 जून लसीकरण, त्यांना मुलाचं जन्म प्रमाणपत्र त्याचप्रमाणे स्वतःचं आधार कार्ड आणणं आवश्यक। कॉमॉर्बिडिटी आजार असलेल्यांना 7 जून ते 15 जून पर्यंत लसीकरण, उपचार सुरू असलेल्या डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आणणं आवश्यक। मोटरसायकल पायलट, टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी 7 जून ते 15 जून पर्यंत लसीकरण, वाहतूक खात्याकडून गाडीचा वैध परवाना आणि स्वतःचा आधार कार्ड आणणं आवश्यक। दर्यावर्तींसाठी 7 जून ते 15 जून लसीकरण, कॅप्टन ऑफ पोर्टचं प्रमाणपत्र किंवा दर्यावर्ती ओळख कागदपत्र किंवा कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट किंवा तत्सम कागदपत्र आणि आधार कार्ड आवश्यक। सरकारनं जारी केलेल्या या मोहिमेप्रमाणे राज्यात गुरुवारपासून लसीकरण सुरू होणार आहे। या लसीकरणासाठी खास केंद्र असणार आहेत। 18 ते 44 वयोगटातील या खास लसीकरणाव्यतिरिक्त 44 आणि वरील वयोगटावरील लोकांसाठीचं लसीकरण नियमित पद्धतीप्रमाणे सुरू असणार आहे। बालकांमध्ये होणाऱ्या COVID-19 संसर्गाचा आढावा घेण्यासाठी तसंच महामारीला सामोरं जाण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब करून त्यासाठी देशाची सज्जता बळकट करणं यासाठी राष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे। या महामारी संदर्भात 4-5 महिन्यांपूर्वी अस्तित्वात नसलेल्या लक्षणांचा अभ्यासही या समितीनं केला आहे। नोकरदारांच्या हितरक्षणासाठी विशेषतः सध्याच्या महामारीच्या कालखंडात स्तनदा मातांच्या हितार्थ अजून एक निर्णय घेत केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्तनदा मातांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना मातृत्व लाभ दुरुस्ती कायदा 2017 कलम 5.5 अन्वये जारी केली आहे। या कायद्यानुसार स्तनदा मातेचं कामाचं स्वरूप हे घरी राहून करता येण्यासारखं असेल तर तिच्या रोजगारदात्यानं तिचे प्रसूती पश्चात कालावधीचे लाभ कायम राखत नंतर घरी काम करण्याची परवानगी परस्पर सहमतीने द्यावी लागणार आहे। सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी।